आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. फौजदार अवधूत बनकरांचा विवाह सोहळा संपन्न, गणेशवाडीत मित्रांनी व्यक्त केला आनंद. फौजदार अवधूत बनकर यांचा विवाह सोहळा गणेशवाडीत पार पडला. लहानपणापासून गरिबीचे चटके सहन करत अभ्यासू आणि कामसू वृत्ती ठेवत आई वडिलांच्या संस्कारामुळे मोठे झालेले पोलीस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. त्यांचं लग्न सोहळ्याला त्यांचे वर्गमित्र आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवधूत बनकर हे शंकर बनकर आणि पार्वती बनकर यांचे नातू आहेत. मानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी अवधूत बनकर गणेशवाडी गावामध्ये राहतो. सुरुवातीला घरची कंडिशन खूप म्हणजे खराब हालाकीची होती. वडील होते इचलकरंजी जिल्हा सर्व्हिसला, आजोबा व्यवसाय करत होते. तर अशा परिस्थितीतून सुधारण्यासाठी, अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी खूप गरज होती काळाची. तर यांच्या प्रेरणेनं मी शिकत गेलो. यांच्या घरचा सपोर्ट होता, त्यांनी शिकण्यासाठी खूप सहकार्य केलं. लागणाऱ्या सर्व गरजा वगैरे, जास्त ओव्हरटाईम काम वगैरे करून त्यांनी पैसे कमवून मला शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्या हलाकीची परिस्थिती सुधारण्याची आणि प्लस माझी पण जे त्यांच्यासोबतच सर्वांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि आज मी या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे आणि सध्या मी गोंदिया येथे कार्यरत आहे. अवधूत, ज्या वेळी तुझी एकदम परिस्थिती नाजूक होती, अशाही परिस्थितीत तू आज PSI म्हणून, पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून आज गावामध्ये तू या ठिकाणी या बनकर परिवारामध्ये आज तुझ्या लग्न समारंभामध्ये उपस्थित राहिलायस. PSI ची परीक्षा देत असताना किंवा तू अभ्यास करत असताना कशा पद्धतीची वाटचाल होती, काय प्रवास होता तुझा? परीक्षेचा फक्त म्हणजे परीक्षा असते इतकं माहीत होतं, पण त्या परीक्षेसाठी फॉर्म भरणे किंवा पुस्तकं घेणे याची म्हणजे मला माहीत नव्हतं. तर परीक्षेचा फक्त मी क्लासला एंट्रन्स केला, पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की बाबा की फॉर्म फी भरायची असते किंवा इतकी पुस्तकं घ्यायची तितकी पुस्तकं घ्यायची. तर त्या पुस्तकासाठी सुद्धा माझ्याकडे त्यावेळी पैसे अवेलेबल नव्हते. तर मी फक्त मित्रांचे बुक्स रीड करून किंवा ते पुस्तक झेरॉक्स वगैरे मारून ते तेवढंच, कारण घरची परिस्थितीचा विचार करून मी अशा पद्धतीनं अभ्यास केला.